सलमान खानचे वडील आणि सलमान खान यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं आहे. सलमान खानचा सिद्धू मुसेवाला करू अशी धमकी पत्राच्या माध्यमातून देण्यात आली आहे. सलमान खानचे वडील सलीम खान हे सकाळी जॉगिंगसाठी गेले होते. तिथे ते एका बेंचवर बसले असताना त्यांना एक पत्र सापडलं. दरम्यान धमकीला भीक न घालता सलीम खान हे आजसुद्धा नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. आपण असल्या धमक्यांना भीक घालत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. धमकीच्या पत्रामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलंय आपण ते पाहूया. किंग नंतर बँड स्टँडच्या बेंचवर बसलो होतो असं सलीम खान यांनी सांगितलं. त्यावेळी माझ्या अंगरक्षकाला याच बेंचवर एक चिठ्ठी सापडली. त्यात सलीम खान और सलमान खान बहुत जल्द आपका मुसेवाला होगा असं लिहिलं होतं. या चिठ्ठीत मला आणि सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या धमकी देण्यामागे काय कारण आहे हे सध्या मला माहीत नाही. माझ्या सुरक्षा रक्षकाने पोलिसांना फोन करून या पत्राची माहिती दिली. त्यानंतर बांद्रा पोलीस घटनास्थळी आले. मी त्यांना घडलेली हकीकत सांगितली आणि चिठ्ठी त्यांना सुपूर्द केली आहे. दरम्यान सलीम खान यांच्यासोबत रोज मॉर्निंग वॉक करणाऱ्या मंडळींनी या धमकीच्या पत्रावर काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. सलीम साहब हंस रहे थे कि भाई इस तरह की अभी है तो. सलीम साहब तो वो लोगों में से नहीं है कि वो इस तरह से डरेंगे. यानी पहले भी कई लोगों ने उनको धमकियां भी दिए सब दिए. देखो आराम से आए ठीक है. वो कोई उसको सीरियस लेने की बात है? कोई सीरियस लेने की बात है नहीं. ऐसे तो आजकल धमकी दे के आदमी समझता है मैं जरा बन जाऊंगा डॉन. वो है और कुछ भी नहीं है. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.